सर्वांना नमस्कार, मी बेळगावहून कुश एम दुर्गे। माझं काव्यनाम आहे अंकुश दुर्गे। आजपर्यंत मी वेगवेगळ्या विषयामधून वेगवेगळ्या भाषेमधून खूप काही व्हिडिओज बनवून दिलेले आहेत। आणखी इथून पुढे मी देत आहेस भरपूर काही व्हिडिओज आपल्याला मिळणार वेगवेगळ्या भाषेमधून, मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश, वेगवेगळ्या विषयावरती, विशेष करून वैदिक मॅथ्स, स्कूल कॉलेज सिलॅबस मॅथ्स, ग्रामर, हँड रायटिंग इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, स्टडी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम्स आणि वेगवेगळ्या विषयावरती भरपूर काही मी व्हिडिओज बनवून देत आहे। आज तुम्हाला एक विशेष व्हिडिओ बनवून देत आहे वैदिक टेक्निकच्या साहाय्याने कशा प्रकारे आपण 1 ते 1000 पर्यंतचे नंबर्स, कोणतेही नंबर्स असू देत, त्या सर्वांचा वर्ग कसा करता येईल त्या संबंधित वैदिकच्या साहाय्याने आपण सहजपणे क्षणाक्षणार्धात आपण वर्ग बनवू शकतो आहे। 1 ते 1000 आणि त्याहून पुढे देखील भरपूर अनलिमिटेड आपण नंबर्सचे स्क्वेअर बनवू शकतो आहे, म्हणजे वर्ग बनवू शकतो आहे। वर्ग बनवणे अत्यंत सोपं असतं, पण बरेच वेळा आम्हाला योग्य ते टेक्निक न वापरल्यामुळे खूप वेळ वाया जातो आणि त्यामुळे गणित सोडवण्यामध्ये खूप काही वेळ व्यर्थ जातो आणि अत्यंत कमीत कमी मार्क्स मिळण्याची शक्यता असते। त्यामुळे कमीत कमी वेळेत सहजपणे कशा प्रकारे वर्ग करता येईल आणि वर्ग हे सहजपणे आपण क्षणार्धात सेकंदामध्ये आपण 2-4 सेकंदामध्ये वर्ग बनवू शकतो, ते फक्त आणि फक्त वैदिक गणिताचे साहाय्याने। आपले जे भारतीय वेदकालीन जी गणिती पद्धती आहे खूप श्रेष्ठ आहे। आपल्या वेदकालीन त्या महान पुरुषाने आम्हाला एक खूप मोठा खजानाच बनवून ठेवलेला आहे वैदिक गणिताच्या स्वरूपात। याचा जर उपयोग केला आपण, एकतर ब्रेन पॉवरफुल होतं आहे, टोटल मॅथमॅटिकल फील्डच आपला सुपर होतो आहे। मी स्वतः माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये याचा खूप उपयोग घेतलेला आहे। माझ्या स्टुडंट लाईफमध्ये मी स्वतः लेक्चरिंग करत असताना दोन्ही राज्यामध्ये, कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यामध्ये, सर्व स्टुडंट्सना भरपूर काही या गोष्टी मी दिलेल्या आहे। त्याचबरोबर माझ्या घरी सर्वांना याचा मी उपयोग केलेला आहे, सुपर रिझल्ट मिळत आहे। तर आपण देखील स्वतः या विशेष ज्ञानाचा उपयोग करून घ्या, क्षणाक्षणार्धात आपण खूप काही वर्ग बनवू शकता, ज्यामुळे आपलं जे काही स्कूल सिलॅबस आहे, म्हणजेच मॉडर्न मॅथ्स सिलॅबस जे आहे, ते एकदम सुपर फास्ट होणार। तर चला आपण बघूया आपण कशा प्रकारे हे वर्ग बनवतोय सहजपणे। तर चला बघूया, आता आपण एक एक उदाहरण बघूया। मी बोर्डवरती काही उदाहरणं घेऊन आलेले आहेत तिथे। येस, कम ऑन, येस। तर बघा, सामान्यपणे इथे आपण पहिलं मी उदाहरण घेतलेलं आहे 37 या संख्येचा वर्ग कसं करायचा। यापूर्वी मी मागच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही संख्येच्या शेवटी जर का 5 असेल तर कशा प्रकारे त्याचे वर्ग बनवतात त्या संबंधित मी व्हिडिओ ऑलरेडी बनवून दिलेला आहे। जर का आपणाला पुन्हा बघायचं असेल तर ते माझं यूट्यूबमध्ये जाऊन व्हिडिओ बघा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे अंकुश दुर्गे यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन ते बघून घ्या आणि त्यानंतर पुन्हा हे देखील व्यवस्थितपणे फॉलोअप करा, तुम्हाला सहजपणे वर्ग बनवता येतात। त्या व्हिडिओमध्ये जे नंबर्स 5 ने शेवट होतात, म्हणजे शेवटी 5 येतात, अशा संख्येचं वर्ग कसं करता येईल त्यासंबंधित व्हिडिओ बनवलेला आहे चारी भाषेमधून। आता हे तुम्हाला यामध्ये शेवटी कोणताही नंबर येऊ दे, 5 ही असेल किंवा आणखी कोणताही नंबर असेल,
प्रत्येक नंबर साठी प्रत्येक संख्येचा वर्ग आपण बनवू शकतो। चला तर मग आता हे टेक्निक बघा। 37 चा वर्ग मी ते एक रेष घेतलेला आहे, याचा अर्थ पहिला पद आणि दुसरा पद असं भाग करण्यासाठी मी लाईन घेतलेला आहे, ते काहीतरी वेगळं काहीतरी समजू नका, ते नंबर नव्हे, दोन भाग दाखवण्यासाठी मी लाईन ओढलेला आहे। 37 वर्ग प्रथम आपण पहिल्या पदाचा वर्ग मांडावे, तसेच दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे जसं मी वेगवेगळ्या लेक्चरमधून सांगतोय, पहिल्या पदाचा वर्ग तसेच दुसऱ्या पदाचा वर्ग साइड बाय साइड मांडून घ्यायचं। त्यानंतर हे पहिलं पद गुणिले दुसरं पद गुणिले दोन, बघा या दोन्हीचा गुणाकार घेऊन त्याचा डबल करायचा आणि यामध्ये मिळवायचं। बघा इथे लास्टचं एक प्लेस सोडायचं, सुटेचं स्थान सोडायचं, हे 3 × 7 म्हणजे 3 × 7 = 21 गुणिले 2 म्हणजे 21 × 2 = 42। तर बघा इथं मी 42 मांडलेला आहे एक प्लेस सोडून शेवटचं। आता या दोन्हीची बेरीज करायचं आपण, 9 ला 9, 4 + 2 = 6, 9 + 4 म्हणजे 13, 1 + 1 आपण 1 मांडतो, म्हणजे 37 वर्ग 1369। बघा किती सोपं आहे, एक एक क्षणार्धात आपण सहजपणे असे गणित करू शकतो। आणि जर का हेच गणित तुम्ही नॉर्मल पद्धत म्हणजे जे शाळेतून आपण शिकतोय स्कूल कॉलेजमधून त्या पद्धतीनं जर सोडवायला गेलं तर आपण काय करतोय, 37 × 37 त्या सर्वांचा गुणाकार बेरीज करत बसतोय, खूप वेळ वाया जातोय। त्यापेक्षा आपण दररोजच्या जीवनामध्ये गणित सोडवण्यासाठी आपल्या शालेय जी पद्धत आहे, जी सिलॅबस आहे, ते व्यवस्थित करून घेण्यासाठी, सुपर फास्ट बनवण्यासाठी आपण वैदिक गणिताचा उपयोग घ्या, खूप सुपर फास्ट होणार। कम ऑन, दुसरं उदाहरण बघूया, 92 वर्ग। इथं देखील दोन भाग दागवण्यासाठी मी ती रेष ओढलेली आहे, पण ते वेगळं काहीतरी समजू नका, हे 52 इट्स अ स्क्वेअर। 92 वर्ग कसं बनवायचं, आयतीच पद्धत वापरायचं, म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग तसेच दुसऱ्या पदाचा वर्ग। इथं थोडंसं आपणाला केअरफुली बघावं लागणार, हे बघा 2 वर्ग = 4, पण आपण वर्ग संख्या मांडतेवेळी 2 प्लेस कव्हर केले पाहिजेत, त्यासाठी त्या 4 च्या अगोदर 0 मांडून घ्यावं, म्हणजे 1 चा वर्ग 1 येतो, 1 नाही मांडायचं, 0 1। तसेच 3 चा वर्ग देखील एक अंकी संख्या आहे, तिथं देखील 0 9, तर त्या पद्धतीनं 2 चा वर्ग 0 4। मग पुन्हा इथे लास्ट एक प्लेस सोडून आपण या दोन्हीचा गुणाकार करून डबल करायचं, म्हणजे पहिला पद गुणले दुसरा पद गुणले 2, म्हणजे इथं 9 × 2 = 18, 18 × 2 = 36, हे बघा 36 इथं मांडलेलं आहे। मग इथं 4 × 4 = 4, 0 + 6 = 6, 1 + 3 = 4, हे 8 × 8 म्हणजे 92 वर्ग 8464 हे आम्हाला उत्तर मिळालेलं आहे। आपण स्वतः करून हे पडताळून पाहू शकता। तर तिसरं उदाहरण बघूया, आता हे मी 100 च्या वरती घेतलं, हे 126 आहे, तिथं इथं देखील 2 भाग करण्यासाठी रेष ओढलेली आहे, तर हे 2 भाग मिळतात आपणाला, म्हणजे 12 पहिला पद आणि 6 दुसरा पद। इथं देखील तोच नियम वापरायचा, सेम रूल,
बाराचा वर्ग 144, त्याच पद्धतीने सहाचा वर्ग 36. इथं मग एक एक सुटे स्थानाचं सुटे स्थान सोडून आपण पहिला पद गुणिले दुसरा पद गुणिले दोन म्हणजे त्याचं डबल करायचं, म्हणजेच 72 गुणिले दोन म्हणजेच 144. ते आपण 144 इथे मांडून घ्यायचं. चला तर याची बेरीज करूया. 6 6 3 4 7, 4 4 8, 4 1 5, 81 म्हणजे आम्हाला 15,876 हे उत्तर मिळालं. म्हणजेच हे 126 वर्ग आहे. बघा किती क्षणार्धात मोठमोठ्या संख्येचे वर्ग मिळतात. चला लास्ट एक उदाहरण बघूया. जवळजवळ 1000 जवळ आलो आता आपण. चला तर हे बघा 927 याचा वर्ग बनवायचा आम्हाला. 927 वर्ग यामध्ये देखील दोन भाग करायचा आपल्याला. पहिला भाग तो 92 असेल, दुसरा भाग 7 असेल. इथे त्यासाठी मी रेष ओढलेला भाग दाखवण्यासाठी. तर आता ऑलरेडी इथे आपण 92 वर्ग केलेला आहे. जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रफमध्ये करून कच्च्यामध्ये करून ते ठेवून घेऊ शकता. इतर साईडमध्ये देखील करू शकता. जसं 99 वर्ग आहे 8,464, इथे जरा जसेच्या तसे आपण 92 वर्ग घ्या. हे मुद्दा मी तुम्हाला इथं घेतलेलं आहे गोंधळ होऊ नये म्हणून. त्यानंतर 7 वर्ग आहे तसे 49 मांडावं. आता शेवटचं सुटे स्थान सोडून एक प्लेस सोडून आपण या दोन्हींचा गुणाकार गुणिले दोन म्हणजेच 92 गुणिले 7 गुणिले 2 हे तुम्ही कच्च्यामध्ये करून बघू शकता. म्हणजेच 92 गुणिले 7 गुणिले 2 जर केला तर 1,288 उत्तर मिळणार. मग या दोन्हीचा आपण बेरीज करूया. हे 89 हे 4 8 12 ह्याच्याला 1, पुन्हा 4 8 12 ह्याच्याला 1, 13 13 3 पुन्हा ह्याच्याला 1, हे 6 2 8 1 म्हणजे 9, 4 1 5 8 8, हे आम्हाला 927 वर्ग मिळाला. बघा तर आपण एकदम हजाराच्या जवळ आलेलो आहोत. म्हणजेच 1 ते 1000 या संख्येचं वर्ग कसं बनवायचं वैदिक टेक्निकच्या सहाय्याने या संबंधित मी व्हिडिओ हे बनवलेला आहे. हे तुम्हाला खूपच उपयोगी मेथड आहे. तुमचं दररोजचं जे डेली लाईफ मॅथ्स आहे जे मॉडर्न मॅथ्स आहे ना त्याला सुपर फास्ट बनवतं. म्हणजेच वैदिक मॅथ्समुळे आपला जो शालेय जो सिलॅबस आहे मॉडर्न मॅथ्स आहे ते सुपर फास्ट बनतं. प्रत्येक गोष्टी तुम्हाला मी यापूर्वी पाढे कसे बनवायचे दिलेले आहेत हजारो पाढे, त्यापेक्षाही पुढे आपण बनवू शकता. आणि वेगवेगळे पुन्हा काही नियम सांगितलेले आहेत वेगवेगळ्या स्कूल कॉलेजमधून कर्नाटक महाराष्ट्र गोवा तिन्ही भागात मी फिरत आहे. सर्वत्र तुम्हाला खूप काही स्कूल कॉलेजमध्ये झालेले लेक्चर देखील तुम्हाला यूट्यूबवरती मिळतात. त्यामध्ये देखील खूप काही टेक्निक्स दिलेले आहेत आणि इथून पुढे देखील देणार आहे. तर इथे आपण या सर्व गोष्टींचा उपयोग करू. फक्त शाळेचाच अभ्यास आपण कव्हर करतोय असे एवढंच नव्हे तर पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स स्पर्धात्मक सर्व परीक्षेमधून याचा उपयोग होतोय. म्हणजे स्कूल कॉलेजमध्ये तर होणारच, त्याचबरोबर सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स स्पर्धात्मक परीक्षेमधून अत्यंत कमीत कमी वेळेत क्षणार्धात आपण उत्तर मिळवण्यासाठी वैदिक गणित खूप उपयोगी पडतं. या पलीकडे कोणताही असा सिलॅबस नाही आहे.
प्लीज आपण सर्वांनी याचा फायदा घ्या. आणि जर का आजपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अंकुश दुर्गी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा आणि व्हिडिओज बघून आपण लाईक करून सर्वांना शेअर करा. तुमच्या सर्व फ्रेंड्स, रिलेटिव्स, टीचर्स, स्टुडंट्स, नेबर्स, जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या सर्वांना माझे व्हिडिओ शेअर करा. चला तर ठीक आहे, आपण आणखी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी एक विशेष टेक्निक बघूया वैदिक मॅथ्समध्ये. तोपर्यंत आता आपण इथं थांबूया. आपण कोऑपरेशन करत असल्यामुळे खूप काही लोकांनी मेसेजेस करत आहेत, कमेंट्स करत आहेत, खूप काही लोक फोन करून विचारत आहेत, पुढच्या पुढच्या पॉईंटसाठी मागणी करत आहेत. मी शक्य तेवढं लवकरात लवकर सर्व पॉईंट्स आपणाला देऊ इच्छितो. डेफिनेटली आपणाला सर्व गोष्टी मिळतीलच चारही भाषेमधून, मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश. सर्व आपले खास करून आपल्या म्हणजे मॅथ्स, इंग्लिश, इंग्लिश ग्रामर, खूप काही टेक्निक्स आणि स्टडी मेथड्स, खूप काही आजपर्यंत मी व्हिडिओज बनवून दिलेले आहेत, ते देखील बघा. आणि त्याचबरोबर आता हे नवीन नवीन मी व्हिडिओज करून पाठवत आहे, ह्या सर्व व्हिडिओना बघून आपण सर्वांना शेअर करा इतकं मी रिक्वेस्ट करत थांबत आहे. माझं यूट्यूब चॅनल टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. प्लीज आपण सर्वांनी ए टू झेड लोकांना शेअर करा. इतकं सांगत मी इथं थांबत आहे. थँक्यू, थँक्यू, नमस्कार, नमस्कार.